पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा वाद आता अजितदादांनी मिटवलेला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या प्रत्येकाला 1 कोटी निधी देणार आहे, तर चंद्रकांत पाटलांनी दिलेल्या कामाची यादी स्वीकारत असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. निधी वाटपामध्ये राज्यात जे सूत्र तेच सूत्र पुण्यासाठी सुद्धा असं स्पष्ट केलं आहे. कालच्या ऑनलाईन बैठकीला निधीचा वाद आता संपुष्टात आलेला आहे. या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर, पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा वाद अजितदादांनी मिटवलेला आहे, काय काय नेमकं घडतंय? बरोबर आहे. काल पुणे जिल्ह्याच्या DPDC ची जी ऑनलाईन बैठक झाली त्यातली ही महत्वाची बातमी आहे. सातत्यानं उपमुख्यमंत्री अजित पवारांकडं पुण्याचं पालकमंत्रीपद गेल्यानंतर भाजपचा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातला जो निधी वाटपावरूनचा वाद आहे तो समोर आला होता. भाजपच्या काही सदस्यांनी त्याबद्दल तक्रारी देखील केलेल्या होत्या आणि काल जी ऑनलाईन बैठक झाली याच बैठकीमध्ये अजित पवारांनी हा सगळा निधी वाटपाचा जो वाद आहे तो मिटवल्याची माहिती मिळते आहे. जिल्हा नियोजन समितीतल्या प्रत्येक सदस्याला 1 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचं काल अजित पवारांनी स्पष्ट केलंय. त्यासोबतच चंद्रकांत पाटलांकडून ज्या ज्या गोष्टी प्रस्तावित रुपानं मांडल्या गेल्या त्या सगळ्या गोष्टी पाळल्या जातील आणि त्या सोडवल्या जातील, त्याच्यासाठी देखील निधीची पूर्तता केली जाईल असं अजित पवार यांनी काल ऑनलाईन झालेल्या बैठकीमध्ये म्हटलेलं आहे. आणि या सगळ्या संदर्भानं जी महत्वाची चर्चा ऑनलाईन बैठकीमध्ये झाली त्यात अजित पवार असतील किंवा चंद्रकांत पाटील असतील, पर्यायानं जो अंतर्गत जो वाद होता, जो वादाचा विषय सातत्यानं चर्चेत होता तो मिटलाय, अशा पद्धतीचा जो सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो समोर आल्याचं बघायला मिळतं. या क्षणाला उदयनराजे भोसले या ठिकाणी आपल्याला आल्याचं बघायला मिळतं. ते माध्यमांसोबत चर्चा साधतील. आत्ता देखील आतमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे पश्चिम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या संदर्भानं ज्या बैठका सुरू आहेत त्याची चर्चा करत आहेत आणि या बैठकीला उदयनराजे भोसले यांची देखील उपस्थिती होती. ते आता काय बोलतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे. वेगवेगळे प्रश्न आहेत ज्यावर उदयनराजे सध्या या पत्रकार परिषदेच्या संदर्भानं किंवा माध्यमांना प्रतिक्रिया देण्याच्या संदर्भानं बोलू शकतात. अजितदादांनी आज संपूर्ण पुणे विभागाची संपूर्ण अंतर जोडे जिल्हे त्यांची बैठक बोलवली होती. अनेक सातारा जिल्ह्याच्या वतीने अनेक विषयावर चर्चा झाली. प्रतापगडचा विषय असेल, शाळांचा विषय असेल, बऱ्याचशा म्हणजे आणि सकारात्मक अशी ही बैठक झाली. प्रत्येक जिल्ह्याला मला वाटते 1 तास त्यांनी दिला आणि त्या 1 तासाच्या मध्ये विविध संपूर्ण जेवढे काही खाते आहेत त्या खात्याअंतर्गत जे कामं